नवीन फलंदाज बैटिंग अमित बैटिंग वेगवान चेंडू बाहेला भेटला ओमच्या माध्यमातून निर्धाव चेंडू जी सांगता होते चांगला वेग आहे का युवा खेळाडू विष्णुनगर चेंबूरचा मैदानात खेळताना दिसतोय दुसऱ्या बाजूला मानखुर्दचा संघ पहिल्या चेंडूवर विकेटचा पतंग झाला विवेक जी काही मात्र पहिल्या चेंडूवर संतुष्टात आले अमित आले बॅटिंगला मोठा फटका अमित वा जबरदस्त फटका पाहायला भेटला परंतु स्टँड अँड डिलिव्हर फटका होता तिकडे मात्र दोनच धावा भेटतील परंतु फटका जबरदस्त पाहायला भेटला फक्त पंच केला शॉटला आणि पाठवलं वन बाउन्स चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ जरूर गेला परंतु कन्वर्ट होऊ शकला नाही चौकारामध्ये थोडी ताकद नाही पाहायला भेटली फटक्यामध्ये दोन धावा मात्र सहज होतो आणि धाव संख्येला देखील सुरुवात होते तीन चेंडू दोन धावा आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला भेटला ओमच्या माध्यमातून यावेळेस कमबॅक केला अखूट टप्प्याचा चेंडू होता शॉर्ट पिच डिलिव्हरी मैदानात पाहायला भेटते या अगोदर चेंडू जरूर समोरच्या दिशेला होता म्हणजेच गुड लेंथ होता चेंडू त्याला मात्र दोन धावर मध्ये एक चांगला फटका पाहायला भेटला अमितच्या बॅट मधनं लगेचच लाईन लेंथ थोडीशी मागे घेतली ओमने फिल्डिंग मध्ये बदल पाहायला भेटतोय ओमच्या माध्यमातून एक चांगला युवा अष्टपैलू खेळाडू मैदानात त्याचा खेळ दाखवत असताना संघ एपी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून वेगवान चेंडू होता आणि पंच दंडित करतील व्हाईट प्लस वन अशा दोन धावांनी स्कोर पुढे जाईल चार धाव होत आहेत पहिलं षटक प्रगती पदावर असताना चार चेंडूंचा खेळ झाला अजून देखील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक पहिलं षटक पॉवर प्लेचा चार चेंडू झाले अजून देखील दोन चेंडूंचा खेळ शेष आहे फिल्डिंग मध्ये बदल पाहायला भेटतो जो कव्हरचा खेळाडू होता तो मात्र आता आलाय मिड ऑफच्या दिशेने स्लोअर चेंडू पाहायला भेटला परंतु वा जबरदस्त गतीमध्ये परिवर्तन आणि मिश्रण पाहायला भेटला ओमच्या माध्यमातून येतो डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते चेंबूरचा परिसरात जर पाहायला भेटलं तर फलंदाजांसाठी ओळखलं जातं चेंबूर परंतु आजच्या तारखेला पाहिलं तर अनेक युवा गोलंदाज या चेंबूरने देखील टेनिस बॉल क्रिकेटला दिले येणाऱ्या काळात ओमला देखील आपण बघू शकतो ओम पांडे एक अष्टपैलू खेळाडू मैदानात चांगला चेंडू पुन्हा एकदा ओमच्या माध्यमातून फिल्डर आहे तिकडे आणि फक्त तीन धावा खर्च केला जबरदस्त बॉलिंग ओमची मैदानात पाहायला भेटली तीन धावा खर्च केला आणि एक विकेट देखील गेलाय पहिलं षटक सॉफ्टवेअर धाव संख्या होतो तीन धावा एक गडी बाद सॉरी चुकीची दुरुस्ती पाच धावा असतील इलेवन मानखुर्दचा संघ वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत मनीष येत आहेत गोलंदाजीवर चांगला शेड पाहायला भेटला मनीष यांच्या माध्यमात एकच धाव भेटेल एका धावाने स्कोर बरोबर जाईल तर म्हणजे सहा या धाव संख्येवर स्ट्राईकला बघू शकतो आपण मैदानात जोडी पाहायला भेटते एके बाजूला अमित दुसऱ्या बाजूला अंकुश अंकुशने अजून देखील एकही चेंडू खेळला नाही चांगला फटका पाहायला भेटला अमितच्या बॅट मधला चेंडूला पाठवलाय वन बाउन्स टू बाउन्स सीमा रेखा बाहेर दहा मिळतील चार 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 चौका
चांगली बैटिंग पाहायला भेटली अमितच्या माध्यमातून। या अगोदर देखील पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगला फटका खेळला होता त्याने समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, परंतु दोन धावा तिथे आलेला। यावेळेस पंच दंडित करतील गोलंदाजाला, स्वर चेंडू घोषित केला, अवंतरच्या रूपात एक धाव, एका धावने स्कोर पुढे जाईल 11 या धावसंख्येमध्ये। चांगला चेंडू पाहायला भेटला, खुले रथाचा चेंडू, एक धाव जरूर आली आणि वेगवान पद्धतीने एक धाव कंप्लीट केली। एका धावाने स्कोर बोर्ड जातो तो म्हणजेच 12 धावा धावफलकार होत आहेत। अंकुश पहिला चेंडूचा सामना करेल गोलंदाज मनीष, गोलंदाजीवर सज्ज झालाय। इकडे चांगला चेंडू पाहायला भेटला मनीषच्या माध्यमातून, थोडस गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटला, बोट फिरवली चेंडूवर आणि डॉट चेंडूची सांगता होते। चार चेंडूचा खेळ झाला, अजून देखील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मनीष याच। पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटला, परंतु लागून चेडू येतो खाली, एकच धाव भेटेल, एक एक करत धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13 या धावसंख्येवर। स्ट्राईकला बघू शकतो अमितला, अमितने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली, प्रत्येक दोन चेंडू जरूर बॉट काढले, परंतु एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटला। मोठा फटका, फायदा उचलला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे वेगाने येत आहे, थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा उचलता अमित, चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर, धाव मिळतील, 4-4-4 चौकार। मी विनंती करतो प्रसाद जेंना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं आहे। अनिल जी उमरेडकर साहेबांचा इकडे शुभ सन्मान केला जातोय, प्रसाद जेंच्या शुभ हस्ते इकडे मुख्य मंचावर स्पर्धेच्या माध्यमातून अनिल साहेबांचा इकडे शुभ सन्मान केला जातोय। तर वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक आहे, पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजीवर ओम पांडे। जर या ओव्हर मध्ये ओम यांनी 3 विकेट घेतले तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल। विक्की जी यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक असेल जर 3 विकेट घेतले। त्याचबरोबर या ओव्हर मध्ये जर 3 षटकार मारले तर 20000 रुपयांचं पारितोषिक असेल नवनाथजी यांच्याकडनं। त्यांचा संघ मैदानात खेळताना दिसतोय, चांगला फटका पाहायला भेटला, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, फिल्डर आहे, फेकी करतील, थोडासा फिल्डिंग मध्ये
फंबल होताना दिसतोय आणि त्याचा फायदा उचलत असताना तीन धाव मात्र कंप्लीट केल्या जात आहे. तीन धावाने स्कोर पुढे जाईल तो म्हणजेच 21 धावा झाले. ओहो आणि इथे विकेटचा पतन होतोय. अंकुशिके मात्र संपुष्टात देते. चांगला चेंडू पाहायला भेटला ओमच्या माध्यमातून. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याचाच फायदा भेटला तो म्हणजेच विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानात येत आहेत ओमकार डीजे. ओमकार बॅटिंग साठी येतोय तर गोलंदाजीवर ओम पांडे. चांगला चेंडू होता त्याला मात्र खेळून काढलाय. थोडासा मिसफील्ड पाहायला भेटला आणि त्याचाच फायदा. जिथे डॉट चेंडू होता तिथे मात्र दोन धावा आल्या. दोन धावाने स्कोर पुढे जाताना दिसतोय. 23 या धावसंख्येवर जातो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना ओम पांडे याचा चार चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एपी स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 9-11 या संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलं जातंय. परंतु खूप चांगला डिसिजन म्हणता येईल. रोखून ठेवलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल होईल. धावा भेटेल ती मग एकच. एका धावाने स्कोर पुढे जातो 24 या धावसंख्येवर. वन टू असेल शेवटचा चेंडू. वन टू गो शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. गोलंदाज ओम सामना करतोय. स्ट्राईकला बघू शकतो ओमकार. इथे मात्र पुन्हा एकदा एज घेतली आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धाव भेटेल ती फक्त एकच. तीन षटक साफ देखील धावसंख्या दे 25 धावा. पहिला चेंडू रुपेश याचा. त्याला मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. कॅच पर्यंत पोहोचले नाही परंतु टप्पा पडल्यानंतर शरीर टाकलं चेंडूच्या दिशेने आणि धावा वाचवला. दोन दोन धावा मात्र घेण्यात दोन्ही बॅटर कंप्लीट करतायत. दोन धावा स्कोर पुढे जातो 27 धावा. चौथ षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज रुपेश याचा. स्ट्राईकला बघू शकतो आम्ही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाले.
अकोट्याचा चेंडू आहे त्याला मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, जंदी आहे कॅच आणि कॅच मात्र घेऊन जाते आणि विकेटचा होत आहे पतंग. आणखीन एक गडी तंबू त्या आसऱ्याला परततो. नवीन बॅट्समन मैदान येत आहे, विक्रम येत आहे बॅटिंगला. चांगला फटका पाहायला भेटला विक्रमच्या माध्यमातून. परंतु रनआउटची संधी होते, बचावले जात आहेत विक्रम. एका धावा मात्र स्कोर पुढे जाईल. 28 धावा होत आहेत. चौथं षटक, तीन चेंडू झाले अजून देखील. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज रुपेश एकच धावेवर डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवलं जातं. बॅटची एज घेतली आणि चेंडू जातो गोलसंख्या क्षेत्रात. एकेका धावाने मात्र स्कोर बोर्ड येताना दिसतील. चांगला फटका पाहायला भेटला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, फक्त पाहत राहतील चेंडूला. पाठवले चेंडूला सीमारेषा बाहेर, धावा मिळतील. लावत आहे नाही आणि बंद नाही करत लावलं तर काय झालं नाही ना डॉट बीट काय. ओहो, आणखीन एक जबरदस्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान चेंडू पाहायला भेटला रुपेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होते ओव्हरचे. चार षटक होती म्हणजे 35 धावा. तुषारजी वैती यांचं देखील इकडे हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो श्रीकांतजी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करायचा. तुषारजी वैती साहेब उपविधानसभा समन्वयक. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक. मनोज गोलंदाजी वर पहिला चेंडू स्लोवर चेंडू होता, परंतु पंच दंडित करतील. अवंतरच्या रूपात एक धाव असेल. एका धावाने स्कोर पुढे 36 धावा. धाव फलकावर होत आहेत. शेवटचे षटक हाणाबारीचा षटक पाहायला भेटतोय मैदानात. गोलंदाज मनोज
मोठा फटका खेळला जरूर आहे तिकडे या, परंतु एकच धाव, एकेका धावाने मात्र लढत होत असताना आपल्या संघासाठी बॅट्समन विक्रम आणि त्याची साथ देतो तो म्हणजेच ओमकार। चांगला चेंडू पाहायला भेटला मनोजच्या माध्यमातून, खूप चेंडू होता त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही। येतोय डॉट चेंडू, डॉट चेंडू मात्र सांगता येतोय त्याला देखील ठाऊक आहे की मोठ्या फटक्यांपासून वंचित राहायचं असेल तर खूप चेंडू टाकणं गरजेचं आहे। थोडासा लांब चेंडू ठेवावा लागेल बॅट्समॅनच्या रडार बांधला, परंतु इथे चांगलं कनेक्शन पाहायला भेटला, चेंडूला पाठवले सीमा रेषा पार। सहकार्य मनोजी यांचा इथे ओ आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला भेटला, आणखीन एक षटकार ज्याची मात्र आतुरता होती सध्याला। जयशंकर जी यादव साहेबांचा इथे सन्मान केला जातोय, मनोज जी यांचे शुभ हस्ते इकडे या, साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। परंतु मैदानात जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय, आणखीन एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बाईश रुपये बॅटकडे का सर बॅटकडे आहे, एक धाव जरूर भेटेल घोषणा क्षेत्रात चेंडूला जातो, वन टू गो धाव संख्या विचार केला 50 जमा झाले म्हणजे त्या सन्मानजनक स्थितीत पाहायला भेटतोय संघ नवनाथ इलेव्हन मानखुर्द। आणखीन एक मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे तिकडे, झेल होईल का, कॅच जरूर भरपूर उंच गेले परंतु खूप चांगला झेल तिकडे।
घेऊ नका, वेळेचं बंधन आहे आपल्याकडे। सचिन भाई यांचा संघ एपी स्पोर्ट्स यापुढील होणारा सामना एक बाजूला शिवनेरी संघ तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश गोवंडीचा संघ। दोन्ही संघाला विनंती, आपण टॉस साठी यायचं लगेचच। 50 धावा झाल्या, 51 धावांचं आव्हान आहे। एक चांगली सुरुवात पाहायला भेटली पहिल्या इनिंग मध्ये, परंतु त्यानंतर थोडासा खेळ स्लो झालेला, एक एक दोन दोन धावा येत होत्या, परंतु शेवटच्या तीन चेंडूवर मॅच गणित आणि समीकरण बदलून गेला। दोन षटकार जरूर आले, ओमकारची जबरदस्त बॅटिंग, वैयक्तिक त्याच्या बॅट मधून आतापर्यंत तीन षटकार पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटले, आणि 24 धावा वर शेवटच्या चेंडूवर आउट झाला ओमकार, परंतु खेळ करत असताना 24 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात, आणि त्याच्याच जोरावर 50 धावा झाल्यात, 51 धावांचं आव्हान। सलामीची जोडी मैदानात, मनीष आणि ओम। त्याचबरोबर आमच्या सर्व विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून जे आमचे प्रेक्षक वर्ग आलेत, आपण जर गाड्या इमारतीच्या आवारात लावल्या असेल तर आपण थोडासा काढून घ्यायचं, आणि दुसऱ्या ठिकाणी पार्किंग जिथे असेल तिथे ओपन पार्किंग असेल तिकडे लावायची आहे, जेणेकरून येथील स्थानिक रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही। पंच मात्र इशारा करताय, मॅच लावते सुरुवात। गोलंदाजीवर विक्रम गोलंदाज, वा जबरदस्त चेंडू पाहायला भेटला। अपील केली जाते पंचांकडे, अपील फेटाळत आहेत। एक चांगली सुरुवात म्हणता येईल विक्रमच्या माध्यमातून। आता मात्र पंच दंडित करतील गोलंदाजाला, स्वर चेंडू घोषित केला जातो। एक संधी होती बॅट्समन कडे मोठा फटका घेण्याची, परंतु वाईट बॉल, वाईट चेंडू आहे, एक धावने मात्र धावल कला सुरुवात होते। वेगवान चेंडू, त्याला मात्र पाठवलंय कव्हरच्या क्षेत्रात, चेंडू जातो जमिनीला, धावा मिळतील, 4-4-4 चौकार। आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आणखीन एक आखुडपाचा चेंडू, त्याला मात्र पाठवून दिले पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू जातोय सीमारेषा पार, आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार बॅट्समन ओम पांडेच्या बॅट मधनं। आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचंय, तिथून मॅच चा आस्वाद घ्यायचा, आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आल्यावरच आपण पकडायचं आहे, आतमध्ये जाऊन चेंडू पकडू नका। तीन चेंडू झालेत, 9 धावा, फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला भेटतो। विक्रांत थोडस महागडे षटक, पहिला चेंडू वेगवान जरूर होता विक्रांतचा, परंतु त्यानंतर सलगच्या दोन चौकारांनी समाचार चांगलाच घेतलाय ओमच्या बॅटने। इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटला,
इथे मात्र पंच कळवतीला डॉट चेंडू असेल चांगला चेंडू पाहायला भेटला विक्रम चांगला कमबॅक करतायत दोन चौकार आले त्यामध्ये एक वाईट ची इच्छा धाव दे गेली होती नऊ धावा झाल्या पहिल्या षटक प्रगती पथावर असताना विक्रमचा फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातो वा आणखीन एक जबरदस्त फटका कवर्सला मात्र पाठवलं चेंडूला फिल्डर आहे तिकडे त्या ठिकाणी येत आहे अतिशय चपळाईने आले तिकडे अजिंक्य आहेत तिकडे ऑफ फिल्डिंगला एकच धाव भेटेल एका धावाने मात्र स्कोर जाऊन पोहोचतोय डबल डिजिट मध्ये दहा या धाव संख्येवर दहा धाव होत आहेत वन टू गो सुवर्चा चेंडू पहिल्या षटकातील गोलंदाज विक्रमचा स्ट्राईकला बघू शकतो आपण बॅट्समॅन मनीष मोठा फटका पाहायला भेटला मनीषच्या बॅटमधला फिल्डर आहे तिकडे जज करताय आणि एक जबरदस्त झेल पाहायला भेटला पहिला गडी बाद होतोय तंबूच्या असल्याला परतोय त्याचबरोबर पुढील मॅचचा टॉस देखील केला जातोय तुषारजी वैद्य साहेबांच्या इथे शुभस्थ नाणेफेक केली जाईल एके बाजूला शिवनेरी इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश गोवंडी संघ दोन्ही संघाचे कॅप्टन्स इकडे उपस्थित झाले आणि तुषारजी वैद्य साहेबांच्या शुभस्थ इकडे नाणेफेक केलं जात वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरा पॉवर प्लेचा षटक घेऊन गोलंदाजीवर सज्ज झालो ओंकार तर नवीन बॅट्समॅन मैदानात जातोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी बॅटिंग साठी जातोय स्ट्राईकला बघू शकतो बघा ओम चांगला फटका पाहायला भेटला तिकडे क्षेत्ररक्षक आहे जज करताय आणि एक वा जबरदस्त झेल एक चांगली झेल पाहायला संजूच्या माध्यमातून आणि नवीन बॅट्समॅन मैदानात येतो रोहित रोहित देखील मागील मॅच मध्ये एक षटकार जरूर त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटलेला चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघाला विनंती आहे वेळेच बंधन आहे आपल्याकडे आणि अजून देखील सामने खेळवायचे मॅचेस खेळवायचे
फुल टॉस चेंडू होता त्याला मात्र भिरकावून दिलं. फिल्डर आहे तिकडे मिसफील्ड होताना दिसते, त्याचा फायदा घेत आहे. त्या चपळाईने दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दोन धावांवरच समाधान मानावं लागेल. दोन धावाने स्कोर उडत जातोय 12 या धाव संख्येवर. 22 चेंडू आणि 39 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी निर्माण झालेली परंतु मिसफील्ड पाहायला भेटते. हा मात्र जितक्या तुम्ही चुका कराल तितकं थोडस दडपण येईल. शेवटच्या षटकामध्ये मॅच जशी तशी पुढे जाईल अशा वेळी धावा कुठेतरी टोचतील. ज्या मिसफील्ड झाल्यात त्याच्या सुटल्या. घाटला म्हणजे आजी वा चांगला फटका पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि जेल आणखीन एक विकेटचा पतंग होत आहे आणि विकेट जाते ती म्हणजे विकी. विकीची खेळ संपुष्टात होते. मागच्या मॅच मध्ये अजून देखील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक मैदानात. जर एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये रंगत वाढताना दिसेल. इथे मात्र सन्मान दिलाय. कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. रनआउटची संधी पंचांकडे अपील केली जाते. अपील फेटाव्या पंच. धावा भेटेल ती फक्त एक. एका धावने स्कोर पुढे जाईल. दोन षटक सॉफ्ट अखेर धाव संख्या 16 धावा. तीन गडीच्या मोबाईलला आहेत. 16 धावा 2 षटक साफ देखील. डीजे वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन गोलंदाजीवर सज्ज झालाय तो विवेक.
18 चेंडूवरी 35 धावांची गरज, धावसंख्या पाहिली तर 2 षटक समाप्त अखेर 16 धावा झाल्या 3 विकेटचा। ओहो इथे संधी होती आणि कॅच इथे सुटली जाते, कॅचेस विन मॅचेस म्हणतात, झेल पकडावी लागेल। चांगला चेंडू पाहायला भेटला, विवेक सर देखील वेग चांगला चेंडू होता परंतु पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं जातंय। 2 धावा झाल्या तिकडे फेकी गेली, 3 धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे 2 प्लस रन आउटच्या रूपात रोहितला मैदान सोडावा लागेल। रोहितची गेम संपुष्टात होते, हा थोडीशी वा वेगवान चेंडू पाहायला भेटला गोलंदाज विवेकचा। नवीन बॅट्समन मैदानात येत आहेत, बिपिन बॅटिंग साठी आले, पहिला चेंडू बिपिन यांच्यासाठी वेगवान पद्धतीचा पाहायला भेटला। खोलाडपाचा चेंडू जरूर होता, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं। ओहो आणखीन एक जबरदस्त चेंडू विवेकचा, प्रभावित करता आपला गोलंदाजीच्या जोरावर विवेक। खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली त्यांच्या माध्यमातून, तिसरं षटक टाकण्यासाठी आले। चार चेंडूचा खेळ झाला, फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या। आणखीन एक वेगवान चेंडू, इथे मात्र बॅटची एज घेतली आणि चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात, तिथे धाव भेटेल तो 1, एका धावाने स्कोर पुढे जाईल, तर म्हणजेच 19 या धाव संख्येवर। थोडासा बॅकफुटला येताना दिसतोय आपल्याला संघ। एपी स्पोर्ट्स सचिन भाई यांचा संघ, थोडासा बॅकफुटला येताना दिसतोय। ओ जबरदस्त फटका पाहायला भेटला, चेंडू हवे जरूर आहे, क्षेत्ररक्षक येत आहे खाली आणि एक चांगली जज आणि एक चांगला जेल तिकडे पाहायला भेटला।
विपुल गोलंदाजी गोलंदाज विवेक जबरदस्त गोलंदाजी करता है। थैंक यू डीजे। स्ट्राइक ला रुपेश आहे। चलो प्रेक्षकांना आमची विनंती आहे, डीजे च्या बाजूला जे प्रेक्षक आहे डगआउट मध्ये आपण थोडस बाउंड्री पासून लांब उभा राहायचं। शंभरचा चेंडू विवेकाचा मिड ऑनच्या दिशेने खेळून काढलाय, एकच जाव भेटेल, परंतु जबरदस्त गोलंदाजी विवेक ने केली या ओव्हर मध्ये। मागच्या ओव्हर मध्ये जरूर राहिलेली नवीन ओव्हरला सुरुवात झाली। विक्रम गोलंदाजीवर आले, फलंदाज बोल्ड आउट च्या रूपात माघारी भरतोय। नवीन फलंदाज सचिन येतात बॅटिंगला, गोलंदाजी गोलंदाज विक्रम पुन्हा एकदा सज्ज झाले। पहिल्या ओव्हर मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली, 10 धावा जरूर खर्च केला परंतु एक विकेट देखील घेतला होता। मोठा फटका खेळलाय सचिन जैनच्या माध्यमातून, परंतु तिकडे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि दोन धावा कंप्लीट करतायत। त्याचबरोबर सचिनजी यांच्यासाठी देखील बक्षीस आलंय, जर षटकार मारला तर 1001 रुपयांचं बारीक दोषिक असेल राहुल पवार यांच्याकडनं, आणि 57 पांचा यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं बारीक दोषिक असेल, आणि त्याचबरोबर विकी जे यांच्याकडनं चौकार मारला तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल। म्हणजे पहा, जर बॅटिंग साठी आले ते आणि आल्या मात्र पारितोषिकांची विजयी पाहायला भेटते। चौकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आणि षटकारासाठी प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एक धाव भेटेल तिकडे एखाद्या धावाचा जोरावर, मात्र स्कोर पुढे जातो 23। मॅच पासून थोडासा दूर जाताना दिसतोय संघ एपी स्पोर्ट्स सचिन भाई यांचा संघ, त्या अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमात पाहायला भेटलेला। वा जबरदस्त, आणखीन एका चेंडू पाहायला भेटला विक्रमच्या माध्यमातून, डॉट चेंडू मात्र वरची सांगता होतो धावसंख्या स्थिर असेल ती, म्हणजेच 4 षटक साधते अखेर 23 या धावसंख्येवर। वैयक्तिक पहिला आणि शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीवर विकास सज्ज झाले, 6 चेंडू आणि 28 धावांची गरज। चांगला चेंडू पाहायला भेटला, उसळी येणारा चेंडू होता, पडल्यानंतर उसळी घेतली आणि निर्धाव चेंडूची संत होते, स्कोर स्थिर असेल तो म्हणजेच 23 धावसंख्येवर।
आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटला, डॉट चेंडू ने मात्र पाहायला भेटला, बॅक टू बॅक चे दोन डॉट चेंडू। पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे वेगाने आले आणि वा जबरदस्त सचिन पाहायला भेटला अंकुशच्या माध्यमातून। सचिन भाईंची खेळी मात्र संपुष्टात होते। नवीन बॅट्समन मैदान येत आहे, फ्रान्सिस येत आहे बॅटिंगला। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, प्रयत्न फसतोय, आणखीन एक डॉट चेंडू येतोय, यावर देखील कौतुक करेल गोलंदाजाचा। चार चेंडू टाकलेत, एकही धाव दिली नाही आणि एक विकेट देखील त्यांनी पटकावली। स्कोर जर पाहिला तर 23 या धावांवर स्टॉप झालाय। मोठा फटका खेळला जातोय, बॅच एज घेतली जाते, चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रात, आता मात्र फक्त औपचारिकता शेष राहिली आहे। एक चेंडू आणि 27 धावांची गरज। आणि इकडे मात्र संघ जिंकतोय, तो म्हणजेच नवनाथ 11 मानखोरदा संघ मात्र जिंकतोय आणि जाऊन पोहोचतोय सेमी फायनल मध्ये। तसेच लगेचच मॅच खेळवायची शिवनेरी 11, दुसऱ्या बाजूला श्री गणेश गोवंडी, त्यानंतर सामना होईल तो म्हणजेच घाटला बॉईज विरुद्ध भारत 11 चेंबूर 89।
कोणत्याही प्रकारचा अडथळा इकडे होणार नाही। मैन ऑफ द मैच ऐसी पुरस्कार दिला जाईल जयंती देसाई साहब शुभ हस्ते जेने मात्र खूब चांगली बैटिंग पहायला भेटली। पहिल्या इनिंग मध्ये वैयक्तिक तीन षटकार आले आणि 24 धावांची खेळी ज्याच्या बॅट मधून पाहायला भेटली। ओमकार ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करता। विनंती करेल